मी बाबा होणार आहे की नाही हे मी अजून ठरवलेलं नाही. मी आणि मिताली आम्ही आता चीनमध्ये फिरतोय. पोरांनी जर का माझ्या पोरांनी किंवा पोरीनं फार कौतुकास्पद काहीतरी केलं तर ते आईकडे जाईल आणि कुठे माती खाल्ली तर पहिले माझ्याकडे येईल हे मला माहीत आहे. पहिले 5 सेकंद असं वाटलेलं की मी मितालीला म्हटलं पण की आय लव्ह यू, आता आता भेटूया परत कधीतरी किंवा डायरेक्ट वरच भेटूया. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज माझ्यासोबत सिद्धार्थ आहे आणि निमित्त आहे ओले आले या कमाल चित्रपटाचं. कसं आहे सिद्धार्थ? मी मजेत आहे, तू बरी आहेस ना? मी पण मजेत आहे. बरं, खूप 100% हो. अरे खूप छान वाटतंय की आत्ताच हल्लीच भेट झाली होती. छान चाललाय आपला सिनेमा आणि आता नवीन एक पुन्हा सिनेमा येतोय. सो किती आनंद आहे रे, म्हणजे एक आपलं गाजतंय वरती बॅनर्स, छान गाजतंय झिम्मा 2 चे आणि इथे आता एक सिनेमा गाजण्याच्या तयारीत आहे. खरं तर हे प्रेशर आहे, खरं तर त्याचं टेन्शन जास्त आहे. आनंद तर डेफिनेटलीच आहे की आपण चांगल्या गोष्टींद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोचतोय, याचा आनंद खूप आहे. पण आनंदाच्याही पलीकडे आत्ता मला जरा टेन्शन आलंय की ती काहीतरी चांगलं होत असतानाच्या आधीचं जे एक धाकधूक आहे ना, ती आत्ता भयंकर काही असं एक नंबनेस पण आलाय की काय आता काय होणार आहे काही माहिती नाही. पण आय या गोष्टीवर माझा विश्वास आहे की आपण चांगल्या हेतूनही चांगलं काहीतरी देतोय प्रेक्षकांना, त्यांना ते आवडणारे हेही माहिती आहे आता. किंवा आपण तर छान केलेलं आहे, मला माहिती आहे कारण आम्ही हा सिनेमा चांगला केलाय, छान छान गोष्टी डोक्यात ठेवून चांगल्या हेतूने हा सुंदर सिनेमा बनवलाय, तो प्रेक्षकांनाही तितकाच सुंदर वाटावा एवढीच काय ती धाकधूक. सो त्यांना सुद्धा तो तितकाच सुंदर वाटतो. नक्की वाटणार आहे, कारण आता आम्ही प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा ट्रेलर पाहिला आणि ज्या वेळेला गाणी ट्रेलर जे काही पाहत होतो तुमच्या साक्षीने, तेव्हा ना मी फार नोटीस केलं की तू आणि नाना सर ते तुझं असं काय म्हणतो आपण असे गुजू 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 असं गालायला करतात, तसं करतायत, तुझ्या डोक्यावरून हात काय फिरवतायत किंवा असं, ते खूप मायेनी करत. आणि तुमच्या काहीतरी संवाद चालला होता, नक्की काय चालू होतं रे, सांगू शकशील? नाही, ते आमचे बॅक टॉक्स आहेत. काही नाही संवाद, काही नाही. आता हे टेक्निकल संवाद आमचा चालला होता की याच्यानंतर काही राहिलंय का, काही मीडियापर्यंत काही पोचवायचंय का, अजून काही सांगायचंय का, किंवा आता आता एका जागी बसा नाना सर, तुम्ही सगळीकडे फिरताय, ते मागे जे कॅमेरामॅन आहेत त्यांना सगळ्यांना कळत नाही फोकस कुठे ठेवायचा, सगळ्यांची धावपळ चालली. ते ह्याच ह्याच एक गोष्टी आहेत. पण नाना सर ही व्यक्तीच अशी आहे की ते पूर्ण मुभा देतात तुमच्याशी असं बोलायला आणि ते स्वतः म्हणजे मोठा भाऊ किंवा वडील असल्यासारखंच ते तुम्हालाही ट्रीट करतात. सो ते वडिलांसारखंच ट्रीट करतात. सो आपल्यालाही मुलगा बनायची संधी मिळते आणि मिळाली. ते आता म्हणाले ना की सिद्धार्थला आयुष्यात कधीही गरज लागली तर त्यांनी पहिला फोन मला करावा अशी मला एक अपेक्षा. अँड आय एम शुअर की ते पहिले ते असतील उभे राहणारे, हे नक्कीच आहे. नक्की असतील. बरं, आपण बाईपणाच्या डेफिनेशनवर गेल्या वेळेला बोललो होतो आणि मी नेहमी म्हणते की बाई पण जन्माला येतं ते आई पण खुशीत घेऊन. मला तुला एक पुरुष म्हणून प्रश्न विचारायचा की तुमच्यामध्ये बाप पण जे असतं ते इनबिल्ट असतं की नंतर नंतर होता तुम्ही? नाही, ते माझ्या मते ते शिकावं लागतं. आम्ही पुरुष खरं तर चांगुलपणा जर का आत असेल तर तो वाढतो, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, किंवा वाईट पण जर का असेल तर ते वाढतं. पण आम्ही पुरुष इतर पुरुषांना बघूनच इन्फ्लुएन्स होत होत मोठे होतो, आमच्या आयुष्यातले इतर पुरुष हे बघूनच आम्ही मोठे होत जातो. म्हणजे ओके ओके फुटली आहे ती काच. म्हणजे मी काही माझ्या मित्रांना जे आत्ता नुकतेच वडील झाले, माझे कॉलेजमधले मित्र आहेत जे ज्यांना आता पोर आहेत, मी त्यांना बघून इन्फ्लुएन्स होतं. मग काय माहिती, मग काही दिग्दर्शक असतील ज्यांच्या बरोबर मी कामं केली आहेत किंवा माझेच काही मित्र असतील, सो यांना बघत बघतच आम्ही मोठे होतो. आणि नंतर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात तरी ती वेळ आली नाही आहे अजून की की बाप पण म्हणजे काय हे आपल्याला आता दाखवावं लागणार आहे किंवा वागावं लागणार आहे. पण नंतर एक अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला हे जे काही पुरुष आपण पाहिलेले आहेत आपल्या आयुष्यात, ज्यांच्यातून
आपण इन्फ्लुएन्स झालोय की याच्याकडनं थोडं उचललंय, याच्याकडनं थोडं उचललंय, त्यातलं तुझं काय आहे खरं हे दाखवायची आता वेळ आहे. तेव्हा मला असं वाटतं तेव्हा ते बाप पण पण तू वरपांगी ठरवलंयस का की बाबा झाल्यानंतर मी असा थोडाफार असेन का मी बेस्ट फ्रेंड असेन त्यांचा? मी बाबा होणार आहे की नाही हे मी अजून ठरवलेलं नाही. मी आणि मिताली आम्ही आता चीनमध्ये फिरतोय, आता बाबा आणि आई व्हायचं की नाही हे आम्ही ठरवू कधीतरी आरामात. त्याच्यानंतर मी बाबा कसा असेल हे काय माहिती, चिल बाबा असेल एवढं नक्की आहे, एकदम चिल डेफिनेटली असेल. बरं, पोरांनी जर का माझ्या पोरांनी किंवा पोरीनं फार कौतुकास्पद काहीतरी केलं तर ते आईकडे जाईल आणि कुठे माती खाल्ली तर पहिले माझ्याकडे येईल हे मला माहित आहे. चित्रपटामध्ये खूप गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदा केल्या असतील, म्हणजे आम्ही बघतो की सारी पॅट वगैरे काहीतरी खेळताय किंवा झोका खेळताय. सो अशी एखादी गोष्ट आहे का की जी तुझ्या पर्सनल प्रवासात असेल किंवा या प्रवासात असेल जी तू पहिल्यांदा ट्राय केली आहेस आणि जमली आहे किंवा नाही जमली बाबा फसली? जमली नाही, एक विमानात उडी मारली होती आम्ही आमच्या प्रवासात, आम्ही जे स्काय डाईव्ह केलं होतं तर मला पहिले 5 सेकंद असं वाटलेलं की मी मितालीला म्हटलं पण की आय लव्ह यू, आता भेटूया परत कधीतरी किंवा डायरेक्ट वरच भेटूया तर बघूया कसे जातोय खाली, आणि टाकली उडी विमानाबाहेर. पहिले 5 सेकंद मी कॅमेऱ्यासमोर नाही सांगू शकणार काय वाटलेलं, पण सगळा प्रवास दिसला आयुष्यभराचा त्या 5 सेकंदात, आणि मग पॅराशूट उघडल्यावर वाटलं की हा पुढचा प्रवास करता येईल आता. खूप छान, खूप शुभेच्छा आहेत तुला या चित्रपटासाठी आणि आय होप की ह्या चित्रपटाचे पण बॅनर असेच काय म्हणतो आपण गाजणार आहेत आणि चित्रपट खूप छान गाजेल आणि सगळे मराठी प्रेक्षक ह्या चित्रपटाला पण तितकंच प्रेम देतील जितकं आता झिम्मा टूला मिळतं किंबहुना त्याहून जास्त मिळेल. नाही, इच्छा तीच आहे आणि प्रयत्नही तेच आहेत की ते जास्तीत जास्त आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं. लेट्स सी, फिंगर्स क्रॉस्ड, बघू काय घडतं. थँक्यू सिद्धार्थ. थँक्यू.